गरीब कोणच नाही या जगात। माझ्या तुकोबारांची बायको आवली गुळवे सावकाराची पोरगी आहे, पुण्याचं सासर आहे माझ्या तुकोबारांचं, 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा, किती एकर 3500 एकर भक्त ऊस आहे, रावेर मध्ये नाही पुण्यात, बाकीचे पीक सोडा आटेकीन तुम्हाला ऐकल्यावर 1425 माणसं आवडीच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत। स्त्री कुणाला म्हणावं माहित आहे, तरी माझी तुकोबऱ्यांची बायको आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळांची साडी नेसती, तक्रार करत नाही, तिला लक्ष्मी म्हणावं, तिच्यामुळे तुकोबऱ्यांचा संसार आहे, तिच्यामुळे माझ्या तुकोबऱ्यांचा संसार प्रबळ आहे, म्हणून तुकोबऱ्यांच्या घरी परमात्म्याचा वास आहे। साधय का यत्र नारीस तो पूजनते रमनते तत्र देवता, स्त्री म्हणजे साधी नाही ग माय, आपलं सगळ्यात मोठं सद्भाग्य आहे, आपण सगळ्यात मोठ्या भाग्यवान आहात, आपलं भाग्य हेच आहे की आपण स्त्री म्हणून जन्माला आलोय, हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे की आपल्याला परमात्माने स्त्री म्हणून निवडलंय, काय भाग्य आहे ना। द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे, मोठ्यातले मोठे सायंटिस्ट सांगतात आजपर्यंत स्त्री सारखं व्यवस्थापन कुणाला जमलं, काय डोकं माय तुम्हाला। आजही माझी आई साबण संपेपर्यंत फेकत नाही, आणि संपलं तरी फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती कत्र तेवढ्यात एक आंघोळ होईल, डोकं ग। आजही माझी आजी फाटेपर्यंत साडी नेसते फेकत, आणि फाटलं तरी गोधडी शिवती फेकत। माझ्या आईला माझ्या आजीला मी 7-स्टार हॉटेलला जरी नेलं ना, हजाराचं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं ना, म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार गॅरंटी। इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास, आय एम प्राऊड ऑफ दिस, मला स्वाभिमान वाटतो त्या गोष्टीचा। माझी माय लबाडीचा रुपया खात नाही आणि कष्टाचा रुपया वाया जाऊ देत नाही, एवढं ज्ञान तिच्याकडे, एवढं कौशल्य माझ्या आईकडे, ताकद आहे का माय तुमच्या, साध्या सांगते तुम्ही, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी काय ताकद आहे मला, हा सगळा संसार माझ्या माय मावल्यामुळे तर आहे, श्रीमंतीचा कधी गर्व करून चालत नाही। मला सांगा तुकोबर आहे तरी काही गरीब होते का, जे आवडीने व्हावे हरिनाम घेशी म्हणतात, जे अविरात फक्त पांडुरंग परमात्म्याच्या नादात बेधुंद आहेत, ते तुकोबर आहे का गरीब होते का माय बाप। हा 65 लाखाची सावकार की माझ्या तुकोबरायांची, किती लाखाची, 65 माय बाप 65 लाख, आताचं नाही बरं 450 वर्षापूर्वी, आताचा 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख बरं काय, 60,000 रुपये तोळा आहे, अय धोंड्याचा महिना, 60,000 रुपये तोळा आहे, अर्ध्या तोळ्याची अंगठी घातली आपल्या सासऱ्यानं आपल्याला, पण 100 स्टेटस ठेवले त्या अंगठीचे। आजकाल लोक करतात कमी बोंब बोलतात जास्त, आख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला, अरे तू दिला कशाला, आख्या सत्यात एक पंगत पण 3 तासात कर, तू खाऊ तरी कशाला घालतो, लोक स्वमर्जीने परमार्थ करतात। परवा दिवशी 20,000 लोकांची पंगत एका माणसाने घातली, किती 20,000, मी जेवायला बसल्यावर म्हणलं काय दानशूर माणूस आहे, अहो काय धर्माचं पालन करतोय, 20,000 लोक जीव घातली, 20,000, 6,000 म्हणलं गबासत आहे, म्हणलं काय झालं, लय नका कौतुक करू, अहो म्हणलं केलंय त्याचं कौतुक करावं दादा, गप्पा म्हणला काय कौतुक करण्यासारखं केलं नाही, म्हणलं 20,000 लोक जीव घातली, ती म्हणलं इलेक्शन जवळ आले, अरे म्हणलं खाऊ घातली हे बघ ना तू, अरे खाऊ घातली यात काय नवल आहे, प्रत्येक माणसाला तो गंध लावायचा मग जीव घालायचा। तरुण मंडळी मी बहीण आहे, रक्षाबंधन जवळ आली आहे, जर मला खरंच बहीण मानत असाल ना तर मला खरंच तुमच्याकडनं एक भेटवस्तू पाहिजे, हिंदू धर्मा जन्माला आलात कपाळाला गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर पाडू नका, एवढंच फक्त मला, कमीत कमी यदा कदाचित आपण मेलो तर जाळायचं का पुरायचं एवढं तरी कळव, तर गाड्या मी पळवतो ना आपण जास्त महाराज, मग धडकलो बिडकलो मेलो बिलो तर पुढच्याला कळावं तरी नेमका हाय कुठल्या गँग मधला, काय सगळेच काय आपल्या ओळखीचे नसतात ना माय बाप, पण एवढंच एवढीच भेट वस्तू मला द्या, हिंदू धर्म एवढाच कमीत कमी तिलक तरी, इथे परमात्म्याचा वास आहे। हे सायंटिफिकली तुम्ही जर इथे गंध लावला ना तर पॉझिटिव्ह एनर्जी, नकारात्मक भावना जवळ येत नाही, सकारात्मक भावना असते, आणि जेव्हा माणसाकडे सकारात्मक भावना असते त्यावेळेस माणूस सुखरूप जीवन जगतो, पॉझिटिव्ह एनर्जी गंधामुळे वाढतं, त्याच्यामुळे गंध लावत जा। चला या विषयाकडे या, मग काय महाराज सारी लोक आहे धी महाराज, मी म्हणणार होतो तिलक लावून जेव्हा घालतोय, म्हणला ताई गप्पा ते काय हिंदू धर्मामुळे तिलक लावित नाही, म्हणलं मग ती म्हणला एकदा जेवायला गेलेला पुन्हा येऊन हे ओळखू यावं म्हणून तिलक लावतोय, मेंटॅलिटी बघा लोकांची, परमार्थ
आमचे नामदेवराय म्हणले ह्या कलियुगात अवस्था अशी आहे. नामदेवरांचे कूट अभंग आहेत महाराज. नामदेवराय सांगतात आमच्या कलियुगात अवस्था अशी आहे. लटके झाले कटके ते ठिकाणी एवढे राळे. लटके झाले कटके ते ठिकाणी एवढे राळे. म्हणजे काही नाही, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध किती? 17 रांजण. कुणाचं? हा रावेरकर बोला. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? असत म्हणा की. नामदेवराय म्हणले अहो असत हो, वनात का असो गीत गाय. आता ज्याचा आवाज निघणार ते काही शिवरंजनी म्हणणार आहे काय? पण काय म्हणा माऊली. आता लोक म्हणले संत आहेत म्हणून काही बोलता का महाराज? नामदेवराय म्हणले आम्ही लटकेची न बोलू, वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे आईसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कोळच्या कोळ नरकाला जाईल हे खरे. इथं सात्विक कुळातली माणसं फार कमी आहेत महाराज. आम्ही त्या कुळाला आयुष्य म्हणतोय. क्षणे कर्मच सत्य करावं, सहाय्य तरी करावं. अवघड आहे कलियुगात नाही खरंच अवघड आहे. अहो 3-4 कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. मी म्हणलं फारच धार्मिक आहे. घरी जेवायला गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर आणि छाया खटावर. राग लागो ह्याच्या बंगल्याला. हल्ली येतो कशाला? हे कलियुग आहे ना महाराज, अवघडच आहे. नामदेवराय म्हणल्या लटके म्हणजे खोटे, कटके म्हणजे कुटाने. खोटे कुटाने झाले. परवा दिवशी मी चिमणी बघितली, तर डोळं वाटी इतकं होतं. तुम्ही बघितली ना चिमणी केवढी, वाटी केवढी? मग एवढ्या चिमणीचं एवढं डोळं असतील का? मग काही बोलता का? अहो नाही खरे. राळं माहिती? राळं माहिती आहे का? राळ्याचा भात असतो. राळं तुमच्याकडे काय म्हणतात राळ्याला? हा नाही, रवा वेगळा, गरा रवा वेगळा. आमच्याकडे गरा म्हणतात रव्याला. मुरद तिकडे महाराज राळ असते. मला तर कधी कधी नवलच वाटतंय लोकांचं. बघा तुम्हाला जर आठवत असेल तर आहे ना, आमच्याकडे मकर संक्रांतीला भोगीची भाजी आणि राळ्याचा भात करतात. तुमच्याकडे करतात का? नाही करीत. मरूच द्या मग जाऊ द्या. तर ते राळ आहे ना फार कमी असतं, रव्यासारखंच असतं पण वेगळं असतं जरा. ते राळ आहे ना ते फुगलं ना तर फार फार एवढं फुगतं, जास्त नाही. किती? एवढं एक एक हरभऱ्यापेक्षा सुद्धा कमी तेवढं फुगलते. नामदेवराय म्हणले आहो एवढं फुगवलं आम्ही, गाडग्या एवढं राळं झालं. केवढं झालं? शक्य आहे का? अहो काही बोलता चिमणी उडत होती आणि उडता उडता चरत होती. अहो काही बोलता का? एकतर माणूस उडू शकतो नाहीतर चरू शकतो. इथं परमार्थन संसार संघटित चालू आहे महाराज. एकतर माणूस परमार्थ करू शकतो नाहीतर संसार करू शकतो. दोन्ही जणी केला दोनही साध्य होत नाही महाराज. आमच्याकडे एक निष्ठ भार लागतो. नामदेवराय म्हणले कटेवरी कर नाही जा देवाचे नेहमी तयाचे. भलत्याला मांडणारी आमची जात नाही महाराज. शेंद्री हेंद्री दैवत आमच्या ठिकाणी मानली जात नाहीत. आमच्या इथं फक्त आणि फक्त तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिता पदी आमोदे. नानोबाराय म्हटले देवा तू आणि फक्त तूच आमच्यासाठी सर्वस्व आहे हे आम्हाला माहीत आहे. आणि हे ज्याला माहीत आहे व्हावे तया कुळा. आम्ही त्या कुळाला आयुष्य मागतोय ज्याला सत्य माहीत आहे. बर सत्य कधी माहीत होतं? कल्पनेची वाद आहे. जेव्हा तुम्ही असत्य बाजूला साराल कल्पना कधी सुख देत नाही. कल्पना आयुष्यभर दुःख देते. आणि कल्पनेची बाधा म्हणजे काय माहिती आहे का? आमच्याकडं कसं आहे, महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून. अरे तू माणूस आहे का भूत आहे? जरा तरी विचार करी जा मायबाप. महाराज लोकांच्या पाया पडून लेकरू झालं असतं बायको काय बोंबलाही केली असती? कळलं त्यालाच कळलं महाराज. भाषा माझी नाही रे, नवसे कन्या पुत्र होती कल्पनेची. माझे ज्ञानोबाराय म्हणले देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही. काही त्रास होत नाही. देव नाही भेटला काही त्रास होत नाही. बलता देव भेटला की लय त्रास होतो. लय त्रास देतो. आखा लिंबाचं झाड संपलं पण देव उतरणार. कल्पनेची बाधा. जयाचे आहिक दृढ नाही तयाचे परित्र पुस्सी काही. अहिक जगणं अर्जेचं जगणं धड नाही.
तुम्ही त्याला पापपतनाच्या गोष्टी विचारतात? अरे येड्यांनो, ज्ञान गूढ गम्य, ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिधले, देणाऱ्याची जाणीव आहे म्हणून करणाऱ्याचं कौतुक आहे माय बाप, देणाऱ्याची जाण ठेवायला शिकत जा. अरे असत सगळ्याकडं पण टिकवता सगळ्यालाच येत नाही महाराज. आयुष्यभर रावण कल्पनेत जगला, आयुष्यभर रावणाच्या तीन इच्छा होत्या, स्वर्गाला सिडी लावणे, खारा समुद्र गोडा करणे आणि सोन्याला सुगंध आणणे. तिन्ही पैकी एखादं झालं का? खारा समुद्र गोडा झाला का? स्वर्गाला सिडी लागली का? सोन्याला सुगंध आला का? कल्पना आहे ना. हा आयुष्यभर कल्पनेत जागला, सुखी राहिला. रावणाकडे काय नव्हतं मला सांगा? लंका कोणाची? भिका पाटलाची. मग कोणाची? महादेवाची. कोणाची माय बाप? लंका महादेवाची. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावण हा सगळ्यात मोठा शिवभक्त आहे. आज तागायत रावणासारखा शिवभक्त झाला. नाथ रामायणामध्ये वर्णन करतात, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमल तो शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, स्वतःचं शिर कापलं आणि 1000 शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा मोठा शिवभक्त होता तो. महादेवानी त्यांनाच बोलवलं. शास्त्र वेद उपनिषद पाठ आहेत रावणाचं. रावणासारखं डोकंच कुणाला नव्हतं. जनक राजाच्या स्वयंवरामध्ये, सीतामाईच्या स्वयंवरामध्ये रावणही गेला होता. जनक राजांना रावण म्हणतायत, आधी धन्या देता, आधी धनु देता की आधी कन्या देता? नक्षत्राच्या नियमानुसार पहिली रास कन्या येते आणि नंतरची रास धनु येते. त्यावेळेस जनक राजा म्हणतात, नक्षत्रे कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहे पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल? आम्ही तुम्हाला पोरगी देणार नाही. डोकं बघा ना, नक्षत्राचंही ज्ञान आहे. एवढं ज्ञान असल्यामुळे भगवंत म्हणले, वास्तुशांतीचे मंत्र रावण तुम्हीच म्हणा. रावणाने असे सुंदर मंत्र म्हणले, इतकी सुंदर पूजा केली की मोठ्यातल्या मोठ्या विद्वानाला सुद्धा जमली. इतके शुद्ध विचार, इतके शुद्ध उच्चार, इतकी सुंदर मांडणी, देव झाला खुश. आधीच महादेव कसे आहेत बोळा, शिव बोळा, देव लवकर पावतो बरं का महादेव. म्हणून माणसं श्रावण सोमवार धरते. ती फक्त कसं आहे, लय वाऱ्या खाऊन धरला की देव पावत नाही महाराज. बरं का? खरं सांगू, लय काय म्हणून सांगते, लय तरस देऊ नका पोटाला. माऊली सांगतात, ना शरीरासी ताडावे, अतिविषय सेवावा का सर्वता निरोधावा. पोटापेक्षा कमी खायचं नाही, पोटापेक्षा जास्तही खायचं नाही. बरं का? उपास करू करू हाडाची काढं झाली तुमच्या. माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाल्या, मी खाते पोटाला. करा ग उपास, नाही असं नाही, करा, पण जीव सांभाळून करा. इमानदारीनं सांगा, उद्या तुम्ही आजारी पडलात, तुमच्या घरातली कामं करायला दुसरी बाई येणार आहे? ती आणतील दुसरी, तुम्हाला खपन का? ती काय दुसरी बाई आणतील महाराज, पण तुम्हाला खपली पाहिजे ना महाराज. असं आहे की नाही, आपल्याला बी खपली पाहिजे. बरं, आपण जेवढे आत्मीयतेनं संसार करतो ती करणार आहे का? आपली लेकर ती आपली लेकर म्हणलंय. अगं, तुम्ही प्रबळतेने अगदी संयमतेने फक्त संसार केला ना तरी पंढरीचा राया तुमच्या दारात येऊन नव्हतं, एवढी ताकद तुमच्या संसारात नाही. अगं, माझ्या जनाईनं घरातच राहून जात वडलं, निस्त पांडुरंगाचं नाम मुखानं घेतलं. काय सामर्थ्य माझ्या भक्तिवात्सल्य जनाई मातेचं, जगाचा बाप तिच्या घरी काम करतो. काय केलं माझ्या आईनं? उव्या का भुखव तुके तू ये रे पा पिठला, उव्या का भुखव तुके तू ये.